केवळ रस्ते आणि त्यांची अवस्था यामुळे अपघात होतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. वाहतूक नियमांचे पालन न होणे हेही यामागचे कारण असू शकते. बेशिस्त वाहन चालविणे, वेग मर्यादा न पाळणे अशी कारणे असू शकतात. नमस्कार, मी सूर्यकांत गावस, आपण पाहतात गोंडवार्ता डिजिटल. शनिवारी राज्यात झालेल्या दोन अपघातात 4 जणांचे बळी गेले, तर विरनोडा पेडणे येथे सरकारी कॉलेज समोरील आज पहाटे 4 सुमारास उड्डाणपुलावर हिट अँड रन अपघातात नियाज जारी हा रिक्षा चालक जागीच ठार झाला. ही घटना अतिशय दुःखदायक आहे. कैसे क्या गाडी पकडा गया की भाग गया? गाडी अभी पकडा गया करके बोल रहे, फोटो भी तू लिया है करके बोल रहे. और ड्राइवर का क्या हुआ? ड्राइवर का अभी, ड्राइवर किधर अभी तक वो गाड़ी से गायब है. ड्राइवर नहीं नहीं, तुम लोग का गार्ड ये हमारा वो जो ड्राइवर है गाड़ी का, नियाज झारी, वो थोड़ा एक्सपायर हुआ बोल के न्यूज मिला है. अच्छा अच्छा, ये रात को 4 हुआ? रात को 4. और कौन था उसमें? और दो लड़का लोग था. उन लोगों को कुछ नहीं हुआ? वो लोग को कुछ नहीं हुआ. और जावे तो उसका उम्र कितना है? उसका उम्र 38 रहेगा. अच्छा, दो जन थे? हाँ, दो जन थे, 38-41 रहेगा. अच्छा अच्छा, तू गाड़ी का ओनर है? गाड़ी का ओनर मेरा भाई है. भाई, ये किधर का गाड़ी है? ये गाड़ी है वास्को. वास्को. संबंधितांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटाने केवळ त्या गावावर शोककळा पसरली आहे असे नाही, तर राज्याला धक्का बसला आहे. प्रशस्त रस्ते तयार होत असताना अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नेमकी चूक कोणाकडून घडते आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अपघातात होणारी वाढ कशामुळे होत आहे यावरही विचारमंथन व्हायला हवे. तुलनात्मकदृष्ट्या नागरी भागांतील अपघातांची संख्या कमी आहे. रस्त्यांची रचना चुकीची आहे का? काही ठिकाणाचे रस्ते पुरेसे रुंद नाहीत का? खड्डे किती ठिकाणी पडले आहेत? ते बुजवण्यासाठी किती विलंब केला जात आहे? कोसळलेल्या दरडींची माती किती महिने त्याच अवस्थेत पडून राहिले याचा शोध सरकारी पातळीवर घेणे आवश्यक ठरले आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील 5,500 रस्त्यांपैकी 4,500 रस्त्यांची पाणी सरकारने पूर्ण केली आहे. केवळ रस्ते आणि त्यांची अवस्था यामुळे अपघात होतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. वाहतूक नियमांचे पालन न होणे हेही यामागचे कारण असू शकते. बेशिस्त वाहन चालविणे, वेग मर्यादा न पाळणे, पुरेशी खबरदारी न घेणे अशी कारणे असू शकतात. मांद्रेतील घटना असो किंवा नानोड्यात झालेल्या त्या दोन वाहनांची टक्कर असो, नेमकी कोणाची चूक होती हे तपासाअंती स्पष्ट होईलच, पण झालेली प्राणहानी वेदनायक आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 तुलनेत 2024 6-7 महिन्यांत कमी अपघात झाले, मृत्यूंची संख्या कमी होती अशी माहिती उघड झाली असतानाच शनिवारच्या दोन अपघातांनी पुन्हा एकदा वातावरणात अस्वस्थता निर्माण केली आहे. नियमभंगाच्या 2,40,000 तक्रारी पोलिसांनी या 6 महिन्यात नोंदविल्या असल्याने वाहन चालक किती बेफिकिरीने वागतात हे स्पष्ट होते. पाहत राहा गोंडवार्ता, आपले राज्य आपले दैनिक.